Download the Z5 app now. झी मराठीवरील देवमाणूस 2 या मालिकेच्या 19 जानेवारीच्या भागात कॉन्ट्रॅक्टर घरी परततो तेव्हा नीलम मला कोंडून कुठे गेला होतात असं त्याला विचारते. तेव्हा तो तुला माझ्यासोबत नेण्याची तुझी लायकी नाहीये असं तिला म्हणतो. संध्याकाळी माझा मित्र येणार आहे तर जेवणाची तयारी कर असं तिला सांगतो. तेव्हा नीलम मी तुमची नोकर नाहीये तेव्हा मी हे करणार नाही असं म्हणते. तिकडे नाम्या डॉक्टरला भेटायला येतो आणि 23 जणांनी पैसे डबल करायला दिलेत असं म्हणून 11,000 रुपये डॉक्टरला देतो. तितक्यात कॉन्ट्रॅक्टर येतो आणि डॉक्टरला जेवणाचं आमंत्रण देतो. खूप आग्रह केल्यानंतर डॉक्टर जायला तयार होतो. डॉक्टरला घरी आलेलं बघून नीलमला आश्चर्य वाटतं. कॉन्ट्रॅक्टर तिला त्याचा नीट पाहुणचार कर असं सांगतो. तेव्हा त्याच्या हातून एकाचा जीव गेलाय हे कोणाला सांगू नये म्हणून कॉन्ट्रॅक्टर त्याला पैसे देतो. डॉक्टर पैसे घ्यायला नकार देतो तेव्हा कॉन्ट्रॅक्टर त्याला देवमाणूस म्हणून त्याचे पाय धरतो. कॉन्ट्रॅक्टर दारू पिऊन पडलेला असतो तेव्हा नीलम मी या माणसाला कसं सहन करते हे मलाच माहीत असं डॉक्टरला म्हणते. ती त्याला घर दाखवायला आत घेऊन जाते तेव्हा डॉक्टर तिला पाणी हवं असं सांगून बाहेर पाठवतो. ती बाहेर गेल्यावर तो लॉकर उघडून पैसे काढायला जातो पण कमी पैसे बघून या पैशात काय होणार असं म्हणून तो निघून जातो. मालिकेत पुढे काय होणार, डॉक्टर पैशांसाठी आता कोणाचा जीव घेणार हे जाणून घेण्यासाठी पाहत राहा देवमाणूस 2 सोमवार ते शनिवार रात्री 10:30 फक्त झी मराठीवर. मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबर्स. Download the Z5 app now.